नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे। दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली। ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून तिहार जेलमध्ये आहेत। त्यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे। सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या कठोर विरोधानंतरही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन दिला असून त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे। तब्बल 11 वर्षानंतर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे। या प्रकरणी 2 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। त्यांना प्रत्येकी 5 लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे। तर पुराव्याअभावी 3 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुण्याच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला असून हा निर्णय देताना पोलिसांनाही चांगलंच फटकारलं आहे। बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात बसव जयंती साजरी करण्यात आली। सकाळी संत बसवेश्वर सर्कल येथील संत बसवण्णा यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी राणी चन्नम्मा चौकापासून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत आबालवृद्धांनी भाग घेतला होता। संत बसवण्णा यांचे विचार, साहित्य व तत्वाचे दर्शन यावेळी घडवण्यात आले। बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे आज शुक्रवार दिनांक 10 पासून आयोजित आंबा महोत्सवाला चालना देण्यात आली। शहरातील क्लब रोड ह्यूम पार्क येथे आयोजित या आंबा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मार्बनियांग, बागायत खात्याचे सहाय्यक संचालक महंतेश मुरगोड आदी उपस्थित होते। 10 मे ते 12 मे च्या दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे। केशर, मल्लकी, तोतापुरी, अल्फांजो, बनारसी असे सुमारे 60 प्रकारचे आंबे या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत। पहिल्याच दिवशी आंबा खवय्यांची गर्दी या प्रसंगी पाहायला मिळाली। बेळगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा हा दोष वाढला आहे। आज शहरातील न्यू गांधीनगर येथे घराजवळ खेळणाऱ्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे। त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलावर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत। शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। शुक्रवारी दुपारी 3:30 च्या सुमारास अचानकपणे ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले। मात्र हा पाऊस काही भागांमध्ये बऱ्यापैकी कोसळला असला तरी काही भागात मात्र हुलकावणी दिली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा साऱ्यांचाच अपेक्षाभंग झाला आहे। मात्र जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले आहे। काही वेळ साऱ्यांची सारांबळ उडाली होती। 12व्या शतकातच समाजातील असमानता दूर केल्याची कीर्ती जगज्योती बसवेश्वरांची आहे। महिलांना समान अधिकार दिलेली विश्वातील पहिले व्यक्ती म्हणजे संत बसवण्णा, असे युवा नेत्या प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या। त्या आज बेळगाव शहरामध्ये राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने आयोजित बसव जयंती कार्यक्रमाला चालना देऊन बोलत होत्या। या प्रसंगी महापौर सविता कांबळे, राजशेखर डोणी, आनंद गुडस, संतोष गुडस, बसवराज शिग्गवी व इतर सहभागी झाले होते। खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। शुक्रवारी सकाळी महंतेश नगर येथील लवडेल स्कूल जवळ ही घटना घडली आहे। माळी मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे।
प्रीतम राजू राठोड, वयवर्षेस 4, मूळचा राहणार अरबेंची ताडा, तालुका रामदुर्ग, सध्या राहणार मांतेशनगर, असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे एम कालिमिरची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या शनिवार दिनांक 10 मे रोजी बेळगाव शहरात शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिवकालीन इतिहास दर्शवणारे सजीव देखावे सहभागी होतात. सायंकाळी मारुती गल्ली येथे शिवरायांच्या पालखीचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीला चालना मिळणार आहे. या शिवजयंती उत्सवाचे लाईव्ह टेलिकास्ट तरुण भारत न्यूज चॅनलद्वारे घर बसल्या पाहण्याची संधी आमच्या दर्शकांना देण्यात आली आहे. शनिवार दिनांक 11 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांनी शुक्रवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी 2 पासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे. चन्नम्मा चौकापासून कॉलेज रोड मार्गे खानापूर रोडकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. चन्नम्मा चौकापासून क्लब रोड मार्गे महात्मा गांधी सर्कल म्हणजे अर्गन तलाव, शौर्य चौक, मिलिटरी हॉस्पिटल, केंद्रीय विद्यालय नंबर 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर मार्गे खानापूर रोडवर वळवण्यात येणार आहे. सकल मराठा समाज बेळगाव व शहर महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहर परिसरात चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा केली जाणार आहे. बेळगावमध्ये भव्य दिव्य प्रमाणात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावेळी मंडळांना सहकार्य व्हावे यासाठी मिरवणुकीतील पात्रांना महाराष्ट्र एकीकरण समिती व सकल मराठा समाजाच्या वतीने मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून खासबाग डबल रोड येथील लक्ष्मण निवास तळमजला येथे रंगभूषा केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 99 64 777 565 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन सकल मराठा समाज व महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आले आहे. टीचर्स कॉलनी खासबाग येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाला बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचवले. अनोळखी वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि अलन विजय मोरे यांना देण्यात आली. त्यांनी शहापूर पोलिसांच्या मदतीने 108 रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा इस्पितळात त्यांना रवाना केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड आणि सिमेंटच्या जंगलांचे वाढलेले प्रस्थ यांचा परिणाम म्हणून तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. प्रत्येक वर्षी तापमान नवा विक्रम करताना दिसत आहे. कोकण प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निप्पाणीत सूर्याचा कोप नागरिकांना अक्षरशः भाजून काढत आहे. यंदा निप्पाणीत एप्रिल महिन्यात 42.5 इतक्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्यातही तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः वयोवृद्धांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच अथणी सीमा भागातील बहुग्राम पाणी योजनाही बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने आता हवेत विरली जात आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात दिलेली आश्वासने कधी पूर्ण केली जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. मात्र तसे होत नसल्याने नागरिकांतून आंदोलन करण्याची तयारी केली जात आहे. महाराष्ट्राच्या कलेचे माहेरघर म्हणून कोल्हापूर ओळखले जाते. त्या कोल्हापूरच्या कलेच्या सावलीत वाढणाऱ्या निप्पाणी शहर व परिसरात अनेक कलाकार होऊन गेले.
त्यांनी आपल्या परीने मराठी व कन्नड माध्यमातून कलाक्षेत्रात आपले योगदान दिले आहे. अशाच कलाकारांच्या मांदियाळीत अनुप जत्राटकर या युवक कलाकाराने आपल्या परीने मराठी कलाक्षेत्र उजळून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. विविध मालिका लघुपट या माध्यमातून पडद्यामागे प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अनुप यांनी आता चित्रपट क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे. अनुप जत्राटकर लिखित व दिग्दर्शित गाव हा मराठी चित्रपट 21 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. निपाणीच्या या युवा कलाकाराने घेतलेली ही झेप अभिमानास्पद आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.